आजच्या आपल्या या विजयी संकल्प सभेच्या निमित्ताने आपले सर्वांचे भारताचे कणकरचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई थोटाणकर आपल्या सर्वांशी संवाद साधायला येणार आहेत. या सभेच्या निमित्ताने उपस्थित आपले सर्वांचे लाडके नेते संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ, आपल्या केंद्र राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई, आदरणीय संजीव भाऊ, आदर अर्चना दीदी आणि उपस्थित भाऊंचा आदेश आहे त्यामुळे सर्व उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि देवतुल्य मतदारांनो, लोकसभा 2024 ची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या रायगड लोकसभा क्षेत्रातून आपण आपल्या देशाचे कर्तव्यनिष्ठ पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी, राष्ट्रनेता आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या महायुतीच्या उमेदवार आदरणीय रक्षाताईंना आपण 2,60,000 मताने निवडून दिलंय आणि त्याचं जे पूर्ण श्रेय आहे हे सर्व तुमच्या मतदारांचं कार्यकर्त्यांचं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना नम्र अभिवादन करतो. आता विधानसभा 2024 ची निवडणूक होते. ज्यावेळा निवडणूक असते त्यावेळी आपण मतदार पुढे काय विषय घेऊन गेले पाहिजे महत्वाचे विषय असतात. परंतु मी आपल्याला सांगतो आपली महायुती आहे, आपल्याकडे विचार आहे आणि विकास आहे. समोरच्या विरोधकांकडे विचार आहे का सांगा. आपला विचार कोणता आहे? आपला विचार आहे राष्ट्रीयत्वाचा, हिंदुत्वाचा. आपल्याकडे विकास आहे, आपल्याकडे विकासाचं व्हिजन आहे. आपण मागच्या 5 वर्षांमध्ये 10 वर्षांमध्ये अनुभवतोय आदरणीय मोदीजींचं केंद्रामध्ये सरकार आहे. मागच्या 2.5 वर्षापासून आपण अनुभवतोय डबल इंजिनचं सरकार आहे, आदरणीय मोदीजींचं केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं महायुतीचं सरकार. या महायुतीच्या सरकारच्या डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकास काम या महाराष्ट्र राज्यात सुरू आहेत. ज्यावेळेला विकासाचे आपण बोलतो, विकास हा 2 प्रकारचा असतो. विकास हा सर्वांगीण विकास, वैयक्तिक विकास आणि वैयक्तिक विकासासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या कॉमन इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास, या दोघं विकासाचं व्हिजन या महायुती सरकारकडे आहे आणि अनेक विकास काम आपल्या माध्यमातून सुरू आहेत. मित्रांनो, रायगड विधानसभा क्षेत्राचा आपण विचार केला तर आपण अनुभवतोय विकास कुठे आहे, दिसतोय विकास. आणि आपले आमदार म्हणतात मला निधी मिळत नाही. काय प्रूफ आहे तुझ्याकडे निधी का मिळत नाही? निधी हा प्रत्येकाला भेटत असतो, प्रत्येकाला 2.5 वर्ष तुमच्याकडे होते त्याचे तुम्ही कामं दाखवा. नाही तर हा महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी तुम्हाला दाखवेल की महायुती सरकारच्या माध्यमातून काय काय कामं या जावे विधानसभा क्षेत्रात झाले. आदरणीय गिरीश भाऊ आपले मंत्री होते, मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून अनेक ग्रामीण विकास अनेक कामं आपल्या प्रत्येक गावागावात झालेली आहेत. आमच्याकडे कुठे सार्वजनिक पद नव्हतं, परंतु आमच्या आम्हाला आदरणीय गिरीश भाऊ असतील, रक्षाताई असतील, गुलाब भाऊ असतील, अनिल दादा असतील, त्यांच्या माध्यमातून अनेक कामं होत आहेत. रावेची पाणी पुरवठा योजनांना भूतोर भविष्यती ही आपण आणली आहे. जावाची पाणी पुरवठा योजना 60 कोटी रुपयाची ही आपण मंजूर करून आणली आहे. शेळगाव उपसा सिंचन योजना जो प्रकल्प बंद पडला होता त्या प्रकल्पाला माझ्या बाबांनी स्वतःच्या हरी भाऊंनी, गिरीश भाऊंच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून, गुलाब भाऊंच्या प्रयत्न केला आणि प्रकल्प पूर्ण झालाय. आज येतो अर्थात पाणीचा साधन बघतो आणि उल्हास सरकारने सांगितलं
की त्या पाण्याचा जलसागर पाहून कोणाचेही मनीषा आवरले जात नाही. तो आता जलपूजन प्रत्येक जण करतोय, ठीक आहे असू द्या. आपण असं एक काम करतो, कर्मेने वा अधिकार असते मा फलेशू कदाचन. काम करत राहा, काम करत राहा, काम करत राहा. असे अनेक विकास कामं आपल्याकडे सुरू आहेत. गिरीश भाऊंच्या माध्यमातून अनेक सीएम जे मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या माध्यमातून आम्ही अनेक कामं सुरू केली आहेत. रक्षाताईंच्या माध्यमातून बजेट मधून अनेक कामं सुरू आहेत. आदिवासी क्षेत्रामध्ये अनेक कामं सुरू आहेत. फक्त आम्ही विचारांच्या माध्यमातून मतं मागत नाही, आम्ही विकासाच्या बळावर सुद्धा मतं मागतोय. कारण ही काम करण्याची धमक आमच्यामध्ये आहे, विकासाचं विजन आमच्यामध्ये आहे. त्यामुळे आता ही निवडणूक आहे, अनेक वेगवेगळे आरोप करणार आहेत. मागच्या 4.5 वर्षामध्ये अमोलमध्ये कुठले आरोप झालेले नाही आहेत, हरिभाऊंमध्ये काही आरोप झाले नाही आहेत. आता आरोप व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणून तुम्हाला माहिती आहे, माझी हा जो विनंती आहे, हे सगळे आरोप हे निवडणुकीच्या काळातले राजकीय आरोप असणार आहेत. त्यामुळे ह्या राजकीय आरोपाला इथे दिसवायचं आहे. अनेक वेळा ज्याला हिंदुत्वाचा विषय येतो त्यावेळेला काही लोक बोलताना दिसतात. मला सांगा, ह्या ज्या घोषणा मी इथे दिल्या कधी काँग्रेस नगरमध्ये बघितल्या तुम्ही या घोषणा देताना? पाहिलंय कधी? का नाही देत? हिंदुत्वाला घाबरता तुम्ही? त्यामुळे हा हे जे महायुद्ध सरकार आहे, अत्यंत विचार आणि विकासाचं हे सरकार आहे. विचाराची विचारधारा आपल्याकडे आहे, विकासाचं विजन आपल्याकडे आहे. मला सांगा, आपल्या सर्वांची गोमाता राज्यमाता म्हणून आता रामायण सरकार डिक्लेअर केलं की आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जी गोमाता आहे त्या गोमातेचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. कारण या मातेला गोमाता राज्यमाता आपल्या राज्य सरकारने डिक्लेअर केलेला आहे. ह्या गोमातेचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण ते संरक्षण करणार आहोत आणि ह्या गोमातेचं रक्षण करण्यासाठी जे जे गोरक्षक म्हणून आपल्याला मदत करतात त्यांच्या पुढे त्यांच्या पाठीमागे आम्ही समर्थपणे उभे राहोत हा तुम्हाला शब्द देतो. आणि हा पुढे आपण येऊ. या निमित्ताने आपण सगळ्यांना नम्र विनंती करतो की या जळगाव जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांना, म्हणजे आपल्या या लोकसभेमधील आदरणीय सचिव भाऊ आहेत, आदरणीय चंदू भाऊ आहेत, आदरणीय चंद्रकांत अण्णा आहेत आणि मी स्वतः इथे आहे आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आहेत. या सगळ्यांना आपण खूप साऱ्या मतांनी निवडून द्या, आपले आशीर्वाद आपण आपल्या सोबत राहू द्या अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र.